इमिजिएट इलेक्शन जे आहेत त्या कर्नाटकाचे आहेत आणि म्हणून कर्नाटक म्हणजे दिल्लीचा रास्ता मी असं म्हणतो की वाया कर्नाटक आहे अशी असताना परिस्थिती आहे. जर सगळे विरोधी पक्ष बीजेपीला थांबू शकले तर मग 2024 लोकसभेचा जो खेळ आहे तो वेगळा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून आम्ही असणारा 15 जागा कर्नाटकमध्ये लढतो आहोत. कर्नाटकची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी कर्नाटक आहे ते 15 जागेंवरती लढतात आहेत. त्यांनी मला असं विनंती केली की मी त्यांच्या प्रचाराला यावं, मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. परंतु त्याच्याचबरोबर काँग्रेस आणि कुमारस्वामी JDS या दोघांमधला तक्रार होणार नाही हेही आम्ही असं त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि दोघांच्या तक्रारमध्ये तिसऱ्याचा फायदा होऊ नये हेही त्या ठिकाणी आम्ही असं पाहणार आहोत. आणि म्हणून एकंदरीत मला असं परिस्थिती दिसते की BJP रिटर्न होणं हे जरा कठीण दिसते अशी परिस्थिती आहे.